अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या 2-3 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी हे संपावर असून शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच अशा मागण्या पूर्ण करूनही एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे ही त्यांची प्रमुख मागणी शासन पूर्ण करत नसल्याने हा संप अविरतपणे चालूच आहे। परंतु या संपामुळे प्रवाशांचे होणारे हाल पाहता आता शासन नवीन कर्मचाऱ्यांची भरती करत असून त्यामुळे संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। त्याचबरोबर शासनाने जे कर्मचारी आता नियुक्त केले आहेत त्यांना फक्त 1 दिवसाची ट्रेनिंग देण्यात आले असल्याचे म्हणत या संदर्भातील निवेदन देखील जामनेर बस आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना दिले आहे। शासनाने फक्त 1 दिवसाची ट्रेनिंग देऊन जे कर्मचारी आता नियुक्त केले आहे त्यामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत आणि या सगळ्याला जबाबदार कोण असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे। त्याचबरोबर या संदर्भात जामनेर बस आगार प्रमुखांना विचारणा केली असता जामनेर बस आगारात रुजू करण्यात आलेले कर्मचारी हे परिपूर्ण प्रशिक्षित असून वरिष्ठांमार्फत त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आगार प्रमुख धनराळे यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। नमस्कार, आज आपण आलेलो आहो जामनेर आगार या ठिकाणी। गेल्या 2 महिन्यापासून ह्या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत हे संपावर होते, त्यानंतर त्यांनी दुखवटा पाळायला सुरुवात केलेली आहे। व तरी शासनाने त्यांना अल्टिमेटम दिलेला होता या संपात हे सहभागीच राहिले, तर त्यानंतरची जी काही परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे, आज जे दुसरे चालक या ठिकाणी आलेले होते तर त्या संदर्भातली जी त्यांची नाराजी व्यक्त झालेली आहे दुखोटा पाळत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची, तर आपण त्यांच्याकडनं ती प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नेमकं काय झालं होतं आजचा प्रकार? आजचा प्रकार असा झाला, गेल्या 75 दिवसापासून आमचा दुखोटा सुरू आहे आणि एकही कर्मचारी कामावर जाण्यास तयार नाही। जोपर्यंत शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आमचा कर्मचारी या ठिकाणी कामावर जाण्यास तयार नसताना सुद्धा महाराष्ट्र सरकारने एक अजीब फतवा आणला। जे सेवानिवृत्त झालेले असतील किंवा खासगी गाड्यांवर काम करणारे चालक असतील त्यांना कामगिरीवर 1 दिवसाचं ट्रेनिंग देऊन त्यांना कामगिरीवर पाठवण्यात आलं। एसटीच्या प्रचलित नियमानुसार चालकाला 48 दिवसाचं प्रशिक्षण करून त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्याची अंतिम चाचणी केली जाते। त्या चाचणीत जर तो क्वालिफाय झाला तरच त्याला एसटीवर चालक म्हणून कामगिरी दिली जाते। परंतु या ठिकाणी तसं न करता फक्त 1 दिवसाचं प्रशिक्षण देऊन या प्रशासनाने आणि शासनाने त्यांना कामगिरीवर पाठवलेलं आहे। कालच महाराष्ट्रात इंदापूर आणि नागपूर येथे अशाच प्रकारचे चालक पाठवण्यात आले होते, त्या ठिकाणी एक गंभीर 2 गंभीर स्वरूपाचे असे अपघात घडलेले आहे। तर एक प्रकारे हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ या शासनाने आणि प्रशासनाने चालवलेला आहे। तर आज जे आलेले होते चालक ते कोणत्या डेपोतनं आणि कोणत्या डेपोतनं ते गाडीकडनं आणणार होते, म्हणजे नेमकं कोण जळगाव ते पाठवले गेले होते का जामनेर डेपोच्या डेपोने त्या चालकांना या ठिकाणी बोलवलं होतं? विभागीय कार्यालयातून त्यांची नियुक्ती 1 महिन्यासाठी केलेली आहे, परंतु नियमानुसार त्यांना 48 दिवसांचं प्रशिक्षण गरजेचं असताना फक्त 1 दिवसाच्या प्रशिक्षणावर त्यांना या ठिकाणी जळगाव विभागाने कामगिरीवर पाठवलेलं आहे। तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आमचं एकच म्हणणं आहे की जे आपण जे प्रवासी जनता ही आपल्या एसटीच्या भरोशावर आहे त्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार चाललेला आहे। काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण राहील असं फक्त तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला जनतेला विचारायचं आहे आणि सरकारला विचारायचं आहे। बघू शकता या ठिकाणी त्यांनी त्यांच्याला संताप व्यक्त केलेला आहे आणि जो अल्टिमेटम असतो की एक चालकाला कमीत कमी 48 दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं व त्याचनंतर तो एक जे वरिष्ठ अधिकारी असतात ते त्याची निवड करतात आणि त्याला चालक म्हणून वाहन चालवण्याचा परवाना देतात। आपण ज्या दुखोटा बाळगणारे जे कर्मचारी होते त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी घेतली होती, त्याचनंतर आता आपण डेपो मॅनेजर यांच्याकडे आलेलो आहोत, तर आपण त्यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहेत की नेमकं जे आज चालक आणि वाहक आलेले होते तर त्याबद्दल ते आपल्याला माहिती देतील। सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपल्या जामनेर आगारात यशोधरा महिला सहकारी औद्योगिक उत्पादक संस्था नाशिक यांच्या मार्फत 3 प्रशिक्षक चालकांची आपल्याला नेमणूक दिलेली आहे। असे आपलं खाजगी 3 चालक आणि आपले एसटीवरती जे हजर झालेले आहेत नियमित ते 2 चालक आणि 11 वाहक
इतके लोक हजर होते आपल्या जामनेर आंगणात हजर आहेत आणि ह्या लोकांमार्फत आपण जामनेर जळगाव या रस्त्यावरची वाद दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वप्रथम सांगायचं म्हटलं म्हणजे ते जरी खासगी चालक असले तरी ते अतिशय प्रशिक्षित चालक आहेत। त्यांचं बॅकग्राऊंड जर आपण बघितलं त्यांनी शिवशाही सारख्या खासगी गाडीवरती सुद्धा 3 वर्षांपर्यंत काम केलेलं आहे। त्यांना एसटीने सुद्धा प्रशिक्षण दिलेलं आहे, 2 दिवसांचं त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्या प्रशिक्षणानंतर त्यांची एसटीत नेमणूक झालेली आहे। आणि आज रोजी आपल्याला 3 चालक मिळाल्याने आपण जामनेर जळगाव या रस्त्यावरच्या दिवसाला 10 फेऱ्यांपर्यंत सेवा देऊ शकतो। धन्यवाद। तर सांगितलेलं आहे की आपल्याला या ठिकाणी जे काही चालक नियुक्त करण्यात आलेले आहेत ते प्रशिक्षित आहेत आणि त्यांनी शिवशाही सारख्या बसला 2-2.5 वर्ष सेवाही बजावलेली आहे व त्यानंतर त्यांना 2 दिवसाचं प्रशिक्षण दिलेलं आहे याबद्दलही त्यांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे। तर आपण याच्या अगोदर कुठं काम केलेलं होतं आणि आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने वाटणार झालेलं आहे त्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा। मी पहिले शिवशाहीमध्ये काम करत होता, बापना एजन्सी धुळे आणि जे एजन्सी यवतमाळ, बापनाचा कंत्राट संपला त्याच्यानंतर जे एजन्सीला चालू झाला याचा दोन्ही पेक्षा म्हणजे दोन्ही एजन्सीवर माझे 2.5 वर्षात काही महिना 1.5 महिना कमी असत तर त्याच्यात मी काम केलेलं आहे। काही माझा अपघात नाही, काही तक्रार नाही, काही प्रवाशांची तक्रार नाही, काहीच तक्रार नाही। अजून सुरक्षित सेवा हे माझी तिथे 2.5 वर्षापर्यंत निघालेली आहे। याच्यामुळे गाड्या बंद करण्याचं कारण हे होतं, लॉकडाऊन तिथं तेव्हा लागला तिथे आमच्या गाड्या उभ्या होत्या, त्यापर्यंत आज चालू झालेल्या नाही। आता मी पण होत पण मी हे एसटीची भरती निघाल्यानंतर इथं फॉर्म भरून मी इथं आलो आणि भोसरी ट्रेनिंग पास झालेलं आहे। आपलं ट्रेनिंग कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? आमच्या माझ्या भोसरी पण झालेलं आहे ट्रेनिंग पहिलं शिवशाहीचा। अजून हे एसटीच्या 2 दिवस, 1 रात आणि 1 दिवस एक रात्र आणि 1 दिवसामध्ये आपल्याला आपण किती किलोमीटर अंतर चालवलं होतं प्रशिक्षणात? किलोमीटरचा काही अंदाज नाहीये पण एवढं 300-200 किलोमीटर होते ते कर्मचाऱ्यांचा जो आमच्या सोबत आले होते आमचं शिकवणारे सर त्यांना सगळंच माहिती आहे। एकीकडे बस सेवा ही सुरळीत सुरू होणार आहे त्याकरता सगळ्यांचंच लक्ष म्हणजे जे सर्वसामान्य नागरिक आहे त्यांना तो एक आनंद होणारच आहे, परंतु कर्मचाऱ्यांचाही या ठिकाणी जो दुखवटा चालू आहे तर ते देखील या ठिकाणी नाराज आहे। तर यातनं आता शासन कोणत्या पद्धतीने मार्ग काढतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। कॅमेरामन सुकृत यादवसह मी किरण सोनवणे जेबीएन महाराष्ट्र। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।